भाजपाकडून आता विधानसभेची तयारी जोर धरू लागलेली आहे, कारण भाजपाचे जे नवे प्रभारी आहेत ते मुंबईत येणार आहेत. त्यांचा मुंबई दौरा असणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे मुंबईत येणार आहेत, दौऱ्यात विधानसभेबाबत आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते. भाजपाच्या नव्या प्रभारींची मुंबई वारी, भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे मुंबईत येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपा सुद्धा तयारीला लागल्याचं पाहावयास मिळत आहे. भाजपाकडून बैठका घेतल्या जात आहेत, दौरे करताना दिसत आहेत भाजपाचे प्रभारी. आता भाजपाचे जे प्रभारी आहेत, नवे प्रभारी आहेत भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव, हे सुद्धा मुंबईत येणार आहेत आणि मुंबईत विधानसभेच्या तयारीबाबत आढावा घेणार असल्याची माहिती मिळते. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर. मनोज, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेले आहेत, भाजपाकडून तयारी सुरू झालेली आहे, भाजपाचे जे नवे प्रभारी आहेत ते मुंबईत येणार आहेत, तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं भाजपचे नवीन निवडणूक प्रभारी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावरती आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तसेच मंत्री अश्विनी वैष्णव हे या आठवड्यामध्ये मुंबईत येणार आहेत. आणि आपण म्हणतो लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेची निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपचा हा पराभव झालेला आहे. महाविकास आघाडीच्या जास्त जागा आलेल्या आहेत, तर महायुतीच्या आपण म्हणतो जागा अत्यंत कमी आलेल्या आहेत. आणि याचा आढावा देखील या बैठकी म्हणजे येत्या दौऱ्यामध्ये निवडणूक प्रभारी करणार आहेत. आणि आपण म्हणतो या जागा कशा प्रकारे का कमी आल्या आणि याची काम कमी आलं यासाठी यावरती चिंतन केलं जाणार आहे. तसंच आपण बघत तर आता विधानसभेची निवडणूक येत आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष आता तयारीला लागले आणि त्यासाठी आता भाजप पक्ष देखील मोठ्या प्रमाणात तयारीला लागले. धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर भाजपाचे जे नवे प्रभारी आहेत मुंबईत येणार आहेत, मुंबईत येऊन विधानसभा निवडणुकीची कशा प्रकारे तयारी सुरू आहे, भाजपाकडून याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.